अष्टविनायक प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालय नुकतेच हे प्रदर्शन भरविण्यात आले. यामुळे जगातील तब्बल 106 देशात वापरात असलेले चलन मुलांना पाहण्याची संधी मिळाली. हजारो विद्यार्थ्यांनी यावेळी भेट देऊन माहिती घेतली. शासनाच्या वतीनं सध्या पुणे जिल्ह्यात अनेक शाळा महाविद्यालयातून स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात हे अनोखं प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात प्राथमिक शिक्षक श्रीकृष्ण कुदळे सर यांनी संग्रहित केलेल्या सुमारे 116 देशातील चलन मुलांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले. मोरगाव येथील या प्रदर्शनासाठी विद्यालयाचे प्राचार्य खराटे सर, पर्यवेक्षक महादेव आगम आणि ज्येष्ठ शिक्षक रामदास बांदल यांच्यासह वैभव यादव तसेच कला शिक्षक दीपक जगताप आणि गडवे मॅडम यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी. नमस्कार. नाणी आणि नोटांच्या छंदामधून हा संग्रह तयार झालेला आहे. विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच वेगवेगळ्या देशांमधील संस्कृती, तिथलं चलन कसं असेल याची एक वेगळीच उत्सुकता असते आणि ती उत्सुकता पूर्ण करण्याच्या हेतूने वेगवेगळ्या देशातील चलनांचा हा संग्रह केलेला आहे. विद्यार्थ्यांना हे पाहताना त्या देशामधील चलन, त्या चलनावरील वेगवेगळी चिन्ह, नोटांवरील चिन्ह याबद्दल एक वेगळीच उत्सुकता असते आणि त्या उत्सुकतेपोटी त्या देशामध्ये काय असेल याची थोडीशी उत्सुकता शमवण्याचा सुद्धा हा एक प्रयत्न आहे. आपल्या भारतातील जुनी नाणी जुन्या काळामध्ये चलनाचा जो आकार, त्याचा रंग, त्यासाठी वापरलेला धातू या सर्व गोष्टी आताच्या पिढीला सहसा पाहायला मिळत नाहीत आणि त्यामुळं त्यांना जुन्या काळामध्ये आपलं चलन कसं होतं, आपले पूर्वज, आपले आजोबा पणजोबा कोणतं चलन वापरायचे या गोष्टी त्यांना कुठेतरी पाहायला मिळाव्यात आणि त्यातून त्यांना आपल्या इतिहासाची ओळख व्हावी हा यातला प्रामाणिक हेतू आहे. त्याचप्रमाणे आपल्या चलनाचा इतर देशांच्या चलनाशी असणारा विनिमय दर काय आहे, आपलं चलन दुसऱ्या देशामध्ये त्याची किती किंमत आहे याचा थोडासा अंदाज मुलांना यावा या हेतूने हा संग्रह केलेला आहे. एक ऐतिहासिक ठेवा म्हणून, एक चांगला सांस्कृतिक वारसा म्हणून या संग्रहाकडे पाहावं आणि कोणत्या देशामध्ये कोणतं चलन वापरलं जातं याची एक ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या पाठीमागचा याचा हेतू आहे. बारामती मोरगाव.